वेगळ्याच मराठी रेसिपीमध्ये आज आपण टिफिनसाठी मस्त पौष्टिक असे पराठे तयार करणार आहे. ते कच्च्या बटाट्याचे आपण पराठे तयार करणार आहे. त्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा बटाटा उकळण्याची आवश्यकता नाही. तर चला आपण रेसिपी बघूया. आपण एक असा मध्यम आकाराचा बटाटा घेतला आहे. त्याच्या आपण बारीक बारीक फोडी कापून घ्यायच्या. म्हणजे जेव्हा आपण मिक्सरला ते ब्लेंड करू तर छान आपल्याला प्युरी मिळेल. त्यात आता आपण 7-8 कढीपत्त्याचे पानं टाकायचे. कढीपत्ता शरीरासाठी पौष्टिक असतो आणि मुले तसा खात नाही, त्यामुळे आपण यात ॲड करायचा. त्यानंतर कोथिंबीर घ्यायची, 4-5 मिरच्या घ्यायच्या, थोडेसे धने घ्यायचे आणि थोडंसं 7-8 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या. यात आता आपण थोडंसं पाणी टाकायचं आणि याची छान पेस्ट तयार करून याची आपण अशी फाईन पेस्ट तयार करून घेतली. कुठल्या प्रकारच्या गुठळ्या आपल्या पेस्टमध्ये राहता कामा नये. आणि यात आपण आता चवीनुसार मीठ ॲड करायचं, थोडीशी हळद आपण यात ॲड करू. आता यात आपल्याला पाणी नाही टाकायचं, फक्त जेवढं मावेल तेवढं पीठ टाकायचं आणि आपण याचा छान उंडा मळून घेऊ. आणखी थोडं पीठ मी ॲड करून घेते. म्हणजे आपल्याला पराठा लाटता येईल इतपत आपल्याला छान त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आपला उंडा छान मळून झाला आहे. त्याला आपण छान थोडंसं तेल लावून घेऊ आणि तवा तापायला ठेवू. एक छोटासा गोळा घेऊ आपण, त्याची छान एक पोळी लाटून घेऊ. त्याला आतून छान आपण पोळी लाटून घेतली. याला तेल लावून घ्यायचं आणि दोन्हीकडनं असे फोल्ड करू. आणि आता आपण याचा छान चौकोन असा पराठा लाटून घेऊ. आपला पराठा आता आपण दोन्हीकडनं छान भाजून घेऊ. त्याला छान तेल लावू. तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटरही लावू शकता. अशाच प्रकारे आपण आणखी पराठे तयार करून घेऊ. हे असे छान सोप्या पद्धतीने आम्ही तुम्हाला अनेक पटकन होणारे पराठे सांगितलेले आहेत. हे पराठे तुम्ही नक्की करून पहा. मुलांना तर खूप आवडतील पण नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे. हे पराठे तुम्ही केल्यावर कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला कसे वाटले. आणि हे तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता, सॉससोबत खाऊ शकता, दह्यासोबत खाऊ शकता. मुलं तर जॅमसोबतसुद्धा आवडीनं खातील. तर हे नक्की करून पहा. आणि टिफिनसाठी पराठ्याची रेसिपी आवडली तर आपल्या मेगास मराठी रेसिपी चॅनलला लाईक आणि शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. थँक्यू.